नमस्कार मित्रांनो, टेक्नॉथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पॅरेग्राफमध्ये इंडेंटची सेटिंग कशी करायची. मित्रांनो, इंडेंटची सेटिंग पॅरेग्राफमध्ये करत असताना बरेच वेळा आपल्याला अडचणी येतात, परंतु या व्हिडिओमध्ये आपण इंडेंटची सेटिंग नेमकी कशी करायची याची संपूर्ण माहिती अगदी साध्या पद्धतीने सांगितलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे, नॉलेजेबल आहे, तो पूर्ण बघा, तरच आपल्याला इंडेंटची सेटिंग करता येणार आहे. तर व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया, जाऊया आपल्या लॅपटॉप स्क्रीनवर. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघूया की पॅरेग्राफ फॉर्मॅटिंग करत असताना इंडेंटची सेटिंग कशी करायची. तर त्यासाठी आपण एक MS वर्ड फाईल ओपन करूया. बघा, या ठिकाणी MS वर्ड फाईल आपण या ठिकाणी ओपन केलेली आहे. यावर आपण एक सॅम्पल टेक्स्ट घेऊया. या ठिकाणी बघा, या ठिकाणी मित्रांनो एक सॅम्पल टेक्स्ट आपण या ठिकाणी घेतलेला आहे. आता साधारणतः कोणत्याही पॅरेग्राफची सुरुवात करत असताना आपण जी पहिली लाईन आहे, बघा या ठिकाणी ही जी पहिली लाईन आहे, तर तिची सुरुवात आपण सुरुवातीला 5 स्पेस देऊन करत असतो. बघा, अशा प्रकारे त्यावेळेस तो पॅरेग्राफ दिसेल आपल्याला. आता साधारणतः जर आपण अशा प्रकारे पॅरेग्राफ जर टाईप केलेला असेल सगळे, तर अशा वेळेस प्रत्येक पॅरेग्राफवर जाऊन पहिल्या लाईनला 5-5 स्पेस द्यायच्या, म्हणजे त्याला खूप वेळ लागू शकतोय. म्हणून आपण या ठिकाणी हे जे मॅटर आहे याला कंट्रोल एच्या सहाय्याने सिलेक्ट करूया. कंट्रोल एच्या सहाय्याने सिलेक्ट केल्यानंतर बघा, या ठिकाणी आपल्याला दिसून येईल हा जो वरचा इंडेंट आहे, फर्स्ट लाईन इंडेंट, तर त्याला आपण थोडं राईट साईडला ड्रॅग केलं किंवा थोडं समोर ड्रॅग केलं तर बघा, या ठिकाणी आपल्याला प्रत्येक पॅरेग्राफची जी पहिली लाईन आहे त्या ठिकाणी ऑटोमॅटिक स्पेस आपल्याला आलेला या ठिकाणी दिसून येईल. तर ही एक साधी सोपी पद्धत आहे की इंडेंटला समोर करण्याची. परंतु मित्रांनो, ज्यावेळेस आपण या ठिकाणी दुसरी फाईल घेऊ त्यावेळेस मात्र ते पूर्ववत असं झालेलं असेल, तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला वेळोवेळी जे इंडेंट आहे तर त्याला आपल्याला समोर ड्रॅग करावं लागेल. परंतु आपण यामध्ये अशी एक सेटिंग बघूया, अतिशय महत्त्वाची अशी सेटिंग आहे की ती सेटिंग केल्यानंतर ऑटोमॅटिक कोणतीही फाईल असेल तर ते त्या ठिकाणी टाईप करत असताना आपल्याला कोणतेही स्पेसेस देण्याची गरज नाही किंवा इंडेंटला ड्रॅग करण्याची सुद्धा गरज पडणार नाही. तर ते ऑटोमॅटिक जी पहिली लाईन आहे ती पॅरेग्राफच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी स्पेस घेणार आहे. तर बघूया आपण यासाठी याला कंट्रोल झेड करून पूर्ववत करूया. याला पूर्ववत केल्यानंतर बघा, या ठिकाणी जे पहिली लाईन आहे या ठिकाणी आपण कर्सर घेऊया. कर्सर घेतल्यानंतर बघा, या ठिकाणी होम टॅबमध्ये जे स्टाईलचं जे ऑप्शन आहे तर या ठिकाणी हे स्टाईलच्या ऑप्शनमध्ये हा सुरुवातीचा जो बॉक्स दिसत आहे आपल्याला नॉर्मलचा, तर याला राईट क्लिक करायचं आहे. राईट क्लिक केल्यानंतर या ठिकाणी मोडिफायचा ऑप्शन येत आहे. बघा, या ठिकाणी मोडिफायचा ऑप्शन आहे, याला आपण क्लिक करूया. मोडिफायच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर असा एक पॉपअप बॉक्स ओपन होईल या ठिकाणी. तर आपल्याला या ठिकाणी खाली जायचं आहे, या ठिकाणी फॉर्मॅटचा ऑप्शन आहे. बघा, या ठिकाणी फॉर्मॅट, याला आपण क्लिक करूया. याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी खूप सारे ऑप्शन दिसतात, तर त्यामध्ये आपल्याला जायचंय पॅरेग्राफवर. पॅरेग्राफचं जे ऑप्शन आहे याला आपण क्लिक करूया. याला क्लिक केल्यानंतर परत एक असा पॉपअप बॉक्स ओपन होईल आणि यामध्ये आपल्याला ती सेटिंग करायची आहे. तर यामध्ये जे इंडेंशन आहे, बघा या ठिकाणी इंडेंटचं इंडेंशन आहे हे जे ऑप्शन आहे, तर यामध्ये जे स्पेशल आहे, बघा स्पेशलचं ऑप्शन आहे या ठिकाणी नॉन म्हणून दिलेलं आहे. आता आपल्याला या ठिकाणी हे जे ड्रॅगचं ऑप्शन आहे याला आपण क्लिक करूया. याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा, दोन ऑप्शन दिसतात, फर्स्ट लाईन आणि हँगिंग. तर या ठिकाणी फर्स्ट लाईनला आपल्याला क्लिक करायचं आहे. फर्स्ट लाईनला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी
हे जे स्पेसिंग असणार आहे बाय डिफॉल्ट 1.27 सेंटीमीटर आहे। तर या ठिकाणी आपण डिफॉल्ट जर राहू दिलं तर बघूया आपण तो पहिल्या लाईनचा स्पेसेस किती अंतरावर जाते। तर यासाठी आणि आता याला ओके करूया आपण आणि परत याला ओके करूया। तर बघा या ठिकाणी मित्रांनो आपल्याला दिसून येईल प्रत्येक पॅरेग्राफ ला बघा सुरुवातीचे जे स्पेसिंग आहे किंवा इंडेंट आहे तो खूप अंतरावर गेलेला आहे। साधारणतः आपण प्रत्येक पॅरेग्राफची जी पहिली लाईन आहे तिला 5 स्पेसिंग देतो आणि तेवढ्या अंतरावर तो इंडेंट ठेवत असतो। परंतु या ठिकाणी जे डिफॉल्ट जे मायक्रोसॉफ्टने दिलेलं आहे त्यानुसार जर आपण सेटिंग जर केलं तर यामध्ये खूप सारा जास्तीचे स्पेस पहिल्या लाईनमध्ये या ठिकाणी दिसून येत आहे। तर आता आपण याला पूर्ववत करूया। अगोदर पूर्ववत करण्यासाठी परत आपल्याला हे स्टाईलचे जे ऑप्शन आहे आणि हे नॉर्मल फर्स्ट ऑप्शन आहे याला राईट क्लिक करायचं आहे, त्यानंतर मॉडिफाय, त्यानंतर या ठिकाणी हे जे फॉर्मॅटचं ऑप्शन आहे याला क्लिक करूया आपण, त्यानंतर पॅरेग्राफ, पॅरेग्राफ केल्यानंतर या ठिकाणी परत एक छोटा पॉपअप बॉक्स ओपन होईल आणि या ठिकाणी इंडेंशनच्या हे जे स्पेशल हे जे ऑप्शन आहे या ठिकाणी ड्रॅग करून या ठिकाणी नॉन करायचं आहे आपल्याला आणि ओके करायचं आहे आणि परत ओके करूया। ओके केल्यानंतर बघा ही जी पहिली लाईन आहे प्रत्येक पॅरेग्राफची ती पूर्ववत झालेली आपल्याला या ठिकाणी दिसून येईल। तर मित्रांनो आता आपल्याला ही जी फर्स्ट लाईन आहे ती फक्त 5 ते 6 स्पेसनुसार समोर जावी एवढंच अंतर असावं पॅरेग्राफ सुरू होत असताना। जर ती सेटिंग जर आपल्याला करायची असेल तर परत आपल्याला या ठिकाणी हे जे स्टाईलचं जे ऑप्शन आहे यामध्ये पहिलं हे नॉर्मल ऑप्शन आहे तर याला आपण आपल्या माऊसच्या साहाय्याने राईट क्लिक करूया, त्यानंतर हे जे मॉडिफाय ऑप्शन आहे याला क्लिक करूया, त्यानंतर या ठिकाणी हे जे फॉर्मॅटचं ऑप्शन आहे याला क्लिक करूया। फॉर्मॅटच्या ऑप्शन मध्येच आपल्याला एक पॅरेग्राफचा ऑप्शन दिसेल त्याला आपण क्लिक करूया, त्यानंतर परत हा पॅरेग्राफचा एक छोटा पॉपअप बॉक्स ओपन होईल आणि त्या ठिकाणी हे जे ऑप्शन आहे इंडेंशन मध्ये हे जे स्पेशल आहे तर या ठिकाणी फर्स्ट लाईन आपल्याला सिलेक्ट करायची आहे। फर्स्ट लाईन सिलेक्ट केल्यानंतर मात्र या ठिकाणी हे जे स्पेसिंग जे अंतर दिलेलं आहे 1.27 सेंटीमीटर ते बाय डिफॉल्ट होतं, तर आता आपल्याला याच्यामध्ये चेंजेस करायचे आहे, त्याच्यामध्ये चेंज करून ते कमी करायचं आहे अंतर आपल्याला, तर कमी करूया आपण। बघा 0.8 सेंटीमीटर ठेवूया आपण, 0.8 सेंटीमीटर ठेवूया आणि आता याला ओके करूया। परत हे खालचं जे ओके आहे दुसऱ्या पॉपअप बॉक्समधील त्याला सुद्धा आपण ओके करूया। तर ओके केल्यानंतर बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की हा जो पॅरेग्राफ सुरू होत असताना जी पहिली लाईन आहे तर ती साधारणतः 5 स्पेसेस समोर गेलेली आहे, म्हणजे 0.8 सेंटीमीटर समोर गेलेली आहे। म्हणजे या ठिकाणी प्रत्येक पॅरेग्राफ मध्ये आपल्याला ही सेटिंग झालेली दिसून येईल आणि ज्यावेळेस आता आपण नवीन पॅरेग्राफ या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करू आणि टायपिंग करण्याचा प्रयत्न करू त्यावेळेस सुद्धा आपल्याला सहजपणे ही जी स्पेसिंग आहे ती ऑटोमॅटिक पॅरेग्राफला आलेली असेल। बघा या ठिकाणी ज्यावेळेस आता आपण समोर टाईप करूया बघा मित्रांनो आपण या ठिकाणी एक दोन सेंटेन्स किंवा दोन ओळी टाईप केलेले आहे तर यामध्ये ऑटोमॅटिक सुरुवातीलाच ह्या पॅरेग्राफची जी पहिली लाईन आहे तर या ठिकाणी 5 स्पेस सोडून हे शब्द समोर टाईप झालेले आपल्याला दिसून येईल। तर अशा प्रकारे आपण ज्यावेळेस नवीन पॅरेग्राफ घेतो तर त्यावेळेस ऑटोमॅटिक ही सेटिंग आपल्या कोणत्याही वर्ड फाईलमध्ये झालेली आपल्याला दिसून येईल। त्यासाठी आपल्याला या स्टाईल ऑप्शन मध्ये जाऊन जे काही आपण सेटिंग केलेली आहे तर तशी आपण एकदा सेटिंग केल्यानंतर सहजपणे आपल्याला फर्स्ट लाईन जे पॅरेग्राफ मधील जी फर्स्ट लाईन आहे तर तिची सुरुवात होत असताना पहिले जे 5 स्पेस सोडून आपण सुरुवात करतो तर ती या ठिकाणी ऑटोमॅटिक झालेली आपल्याला दिसून येईल।
तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये। जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल आणि उपयोगी ठरत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।